शेवगाव तालुक्यातील मुंगे येथील गोदावरी नदीपात्रातून अवैधरित्या होणारा बेसुमार वाळूपसा आता नवीन राहिलेला नाही अनेक दिवसांपासून येथे पाण्यातून ट्रॅक्टर यारीच्या सहाय्यानं नदीपात्रातून अनधिकृत वाळूपसा होत होता अनेक वाहनांमधून याची वाहतूकही होत होती बुधवार रोजी सायंकाळी तहसीलदार दीपक पाटील आणि काही कर्मचाऱ्यांच्या पथकानं येथे अचानकपणे धरपकड सुरू केली रात्रीच्या वेळी काहीच अंदाज येत नसल्याने वाळू वाहतुकीचा मुख्य रस्ता अडवण्यात आला स्वतः तहसीलदार पाटील यांनी आपला तेथेच ठोकला गुरुवारी सकाळी प्रांताधिकारी डॉक्टर विक्रम बांदल पोलीस उपविभागीय अधिकारी अभिजित शिवथरे पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे उपनिरीक्षक सुहास हट्टेकर आदींसह पंधरा ते वीस पोलीस महसूल कार्यालयातील नायब तहसीलदार भानुदास लिपिक आणि कोतवाला असा ताफा मुंगी गोदावरी पात्रामध्ये दाखल झाला शेतातून नदीपात्रात वाहने जाण्यासाठी केलेल्या खडतर रस्त्यातून प्रवास करत या पथकानं वाळू वाहनांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला झाडा झुडपामध्ये काही वाहनं उभी होती ती शोधणंही मुश्किल असताना पथकानं एक एक वाहनाचा शोध घेतला तर काही चिखलामध्ये फसलेले वाहनं क्रेनच्या सहाय्यानं बाहेर काढली अशी अठरा वाळूची वाहनं एक एक करत गावामध्ये आणली मुंगी येथून ही अठरा वाहने पोलीस बंदोबस्त मध्ये शेवगाव तहसील कार्यालयाच्या आवारात तर काही पोलीस ठाण्यात लावण्यात आली आहेत पकडलेल्या ट्रकवरती नंबर नसल्यानं चेसी नंबर आर देऊन त्याची खात्री घेऊन त्यांच्या मालकांवर गुन्हे आणि दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रांताधिकारी बांदल यांनी आणि पोलीस निरीक्षक सपकाळ यांनी दिली आहे मुंगी येथील गोदावरी नदीच्या पात्रातून होणारा बेकायदेशीर बाळूपसा कायमस्वरूपी रोखण्यासाठी उपाययोजना हाती घेण्यात याव्यात अशी ग्रामस्थांतून जोरदार मागणी होत आहे न्यूज रिपोर्टर संदीप देहाड्राय एसन मीडिया शेवगाव